काय सांगाल बंज बंगालमध्ये जो हिंसाचार उसळलेला आहे विशेषतः भाजपच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना हल्ले होत आहेत टार्गेट केलं होतं बंगालमधली स्थिती ही अक्षरशः लोकशाहीची हत्या आहे लोकशाहीला काळिमा फासणारी ही सगळी व्यवस्था त्या ठिकाणी चालली आहे आणि स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम काय असतं हे बंगालमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे ज्याप्रकारे निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार केले जात आहेत घरं जाली जात आहेत मारलं जात आहे महिलांसोबत दुर्व्यवहार केला जातो आहे ही अत्यंत भयानक अशा प्रकारची परिस्थिती आहे पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की स्वतःला पुरोगामी म्हणवणारा एकही नेता याबद्दल बोलायला तयार नाही याच्यावर कुठल्याही प्रकारे निषेध करायला तयार नाही जे रोज टी व्हीसमोर येऊन सकाळी सकाळी बोलतात असेही नेते आता मात्र पूर्णपणे चूप आहेत म्हणजे त्यांचंही समर्थन कुठेतरी या बंगालमधल्या हिंसाचाराला आहे का असा आमचा सवाल आहे बंगालमधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत आम्ही सगळे उभे आहोत त्यांच्या संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टी त्यांच्यासोबत उभी राहील बंगाल में जिस प्रकार घटना आहे घट रही आहे ये लोकतंत्र की हत्या आहे हे स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे जिस प्रकार से चुनाव के बाद बीजेपी के कार्यकर्ताओं को चाहे पुरुष कार्यकर्ता हो महिला कार्यकर्ता हो टारगेट किया जा रहा है अत्याचार हो रहे जिस प्रकार की आगजनी की घटनाएँ हो रही है ये मैं ऐसा मानता हूं कि लॉलेसनेस इसका ये पूरे तरीके से द्योतक है भारतीय जनता पार्टी का एक एक देश का कार्यकर्ता ये बंगाल के साथ खड़ा है और अपने आप को प्रोग्रेसिव कहने वाले सारे के सारे लोग आज चुप है इस हिंसा के ऊपर कोई बोलने को तैयार नहीं है दोहरी और दोगली राजनीति है